अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन। विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येकानं जादा उमेदवार टाकलेला, भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची मतं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट, त्यांच्याकडे ही स्वतःची मतं नाही। शिंदे गट, त्यांच्याकडे ही दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची मतं नाही। महाविकास आघाडीने 3 उमेदवार उभे केले, काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्याची मतं नक्की नाही। पण शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत। महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभेचे निकाल पाहता अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले आहेत। 23 मतांचा कोटा आहे आणि मला पूर्ण खात्री सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून येतील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही। स्वतः माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार, जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत। अरे अर्थाने महायुती डेंजर झोन मध्ये आहे का? भावना गवळीला पुन्हा चान दिलाय, पंकजी मुंडेला पुन्हा चान दिलाय, पडलं बघा त्यांचा प्रश्न, त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी आहे त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांविषयी खात्रीने सांगू शकतो की आम्ही ज्या प्रकारची रणनीती आखलेली आहे त्यानुसार 3 उमेदवार हे निवडून येतील। काँग्रेसची मतं फुटू शकतात बघा, काँग्रेसची मतं फुटू